रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाण पुलाचा भाग तुटलाय. काम सुरू असतानाच गर्डरला तडा गेला आणि भाग खाली कोसळलाय. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावर हा पूल बांधला जातोय. काम सुरू असतानाच पूल कोसळलाय, मात्र खाली कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. पुलाचा भाग तुटतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेनंतर एकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मुंबई गोवा हायवेच्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक होत पुलाच्या सेफ्टी इंजिनियरला मारहाण केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.